सुकापूर येथील बालाजी सिम्फनी सोसायटीमधील 28व्या मजल्यावरील एका ब्लॉकला मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेमध्ये एक महिलेचा होरपळून मृत्यू झाला तर अन्य एक महिला जखमी झाली असून तिला MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच खांदेश्वर पोलिसांचे पथक आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी रवाना झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. हा घातपाताचा प्रकार आहे का याबाबत अधिक तपास खांदेश्वर पोलीस करत आहेत. या घटनेचा उलगडा करण्याचे आवाहन खांदेश्वर पोलिसांसमोर आहे.